समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोडी करण्यात आलेली आहे, कसं बघताय संपूर्ण घटनेकडे? दादा, त्याला जरूर एक प्रश्न आहे की टोलनाका संदर्भात कायम वाद निर्माण होतात, कायम कटकटी होतात, भांडणं होतात, तर त्या संदर्भातही काही उपाययोजना? समृद्धी महामार्गावरच्या टोलनाक्याच्या संदर्भामध्ये मी माहिती घेतली. साधारणपणे माननीय अमितजी ठाकरे त्या मार्गावरनं ते जायला घेत होते आणि ज्या त्याच्यातल्या जे काही वेगवेगळे आपले मार्ग आहेत, मार्गिका, त्याच्यातली ॲटो म्हणजे तुमच्या गाडीला ती कनेक्ट असते, कदाचित यांच्या गाडीचं ते लॅब्स मुदत त्याची लॅब्स झालेली असेल आणि त्याच्यामुळे त्याला ते प्रवेश अलाउड करत नव्हता. आता ते सांगितल्याच्या नंतर कदाचित तिथे जे कोण ऑपरेटर होते, हा जो ॲटो जो आहे हा मॅन्युअली ऑपरेट होत नाही, त्याला वरनं त्यांना परवानगी घ्यावी लागते आणि मग तो वर उघडतो. याला कदाचित 1-2-5 मिनिट जातात. बाकीचे दुसरे जे मार्गिका आहेत त्याच्यातले जे काय बोलतो आपण त्याला, आडवे जे पोल असतात ना, तर ते आपण वर करून पण ओपन करू शकतो, परंतु हा जो लेन होती तर ती त्याच्यातनं ॲटो ओपन होणारी असल्यामुळे ती मॅन्युअली होत नव्हती आणि म्हणून याच्यामध्ये काय 2-5 मिनिटाचा वेळ गेला. मला वाटतं की त्याच्यातनं त्यांना काहीतरी समज गैरसमज त्यांचे झाले आणि त्याच्यातनं ती घटना उद्भवलेली आहे. पण असा कायदा हातात घेणं कितपत योग्य वाटते, काय सांगा, असं कोणी घ्यावा? आता कायदा तर सगळ्यांच्यासाठी, आता माझ्यासारखा कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य नागरिक असू दे, सगळ्यांच्यासाठी कायदा एकच आहे.